नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच मनसेच्या आक्रमक पवित्र्याची बातमी आहे. ईव्हीएम विरोधात मनसेनं पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलाय. राज ठाकरेंनी ईव्हीएमवर निवडणूक घेऊ नये अशी मागणी केली आहे. याचेच पडसाद आता दहीहंडी उत्सवामध्ये सुद्धा उमटताना पाहायला मिळत आहेत. ईव्हीएम नको, बॅलेट पेपरवर निवडणुका हव्यात असा संदेश देणारे पोस्टर्स मनसेच्या वतीनं मुंबईमध्ये अंधेरी या परिसरामध्ये लावण्यात आलेत. दहीहंडीचं निमित्त करत चला फोडूया ईव्हीएमची दहीहंडी असा संदेश देत मनसेनं पोस्टरबाजी केली आहे. ईव्हीएम की बॅलेट पेपर, निवडणुकीचा सर्वात महत्वाचा मुद्दा, नेमकाच हा मुद्दा मनसेने येत्या दहीहंडीला उचललेला आहे. अंधेरीतील एका मंडळाने बरोबर दहीहंडीच्या दिवशी ईव्हीएम नको, बॅलेट पेपर हवाय अशा स्वरूपाचा भूमिका घेत मनसेच्या वतीने चला फोडूया ईव्हीएमची हंडी अशा स्वरूपाची इथे पोस्टर्स लावलेले आहेत. दहीहंडी शनिवारी आहे, त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दहीहंडी साजरी केली जाईल. पण नेमका हाच मुद्दा उचलत माझे मत बॅलेट पेपरला अशा स्वरूपाचे पोस्टर्स सचिन धुरी जे अंधेरीचे विभागाध्यक्ष आहे त्या परिसरातले या भागामध्ये होणार आहे. माडा नाका चार बंगला इथे ही दहीहंडी होणार आहे. वेगवेगळे सेलिब्रिटी यायला येणार आहेत. निवडणुकीचं वर्ष आहे, त्यामुळे प्रत्येकजण स्वतःचं ब्रँडिंग करू पाहतंय. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ईव्हीएमला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी विरोध केला होता. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे गेले काही दिवस ईडीच्या चौकशीमुळे चर्चेत आहेत. पण नेमका ईव्हीएमचाच मुद्दा पकडत त्यांच्या समर्थकांनी आता पोस्टरबाजी करत दहीहंडी ईव्हीएम हटाव अशा स्वरूपाची भूमिका घेतलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. त्यामुळे आपण बघतोय की मनसेनं ईव्हीएमच्या विरोधामध्ये आता पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलाय. बघूया पुढची बातमी. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कर्जाच्या वितरणामध्ये हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झालाय आणि या प्रकरणी 5 दिवसांच्या आत FIR नोंदवून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत आणि त्यामुळे तत्कालीन संचालक मंडळामध्ये असलेले अजित पवार, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. अजित पवारांच्या अडचणीत वाढ. कर्ज वितरण प्रकरणी होणार गुन्हा दाखल. राज्य सहकारी बँक कर्ज प्रकरण भोवणार. मुंबई उच्च न्यायालयाचा दणका. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अडचणी आता वाढल्यात. या कथित आर्थिक घोटाळ्यात 5 दिवसात गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आर्थिक गुन्हे शाखेला दिलाय. राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून 25,000 कोटींचं कर्जवाटप करण्यात आलं होतं आणि यामध्ये अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, मधुकर चव्हाण तसंच शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांचंही नाव चर्चेत आहे. आता कोर्टाच्या आदेशामुळे अजित पवारांसह 50 जणांवर गुन्हा दाखल होणार आहे. 2005 ते 2010 या 5 वर्षांमध्ये हे कर्ज वाटप करण्यात आलं होतं. हे कर्ज वितरित करताना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. बँकेवर पदाधिकारी असलेल्या राजकीय नेत्यांनी मर्जीतल्या संस्था आणि व्यक्तींना नियमबाह्यपणे कर्ज वाटल्यामुळे बँक अडचणीत आली होती. बँक अडचणीत आल्यास रिझर्व्ह बँकेकडून प्रशासकाची नेमणूक केली जाते. विशेष म्हणजे नाबार्ड, सहकार, साखर आयुक्त आणि कॅगच्या अहवालानंतरही या कर्ज वितरण प्रकरणी FIR दाखल करण्यात आला नाही. माहिती अधिकार कार्यकर्ता सुरिंदर अरोरांनी या प्रकरणी FIR दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र तक्रारीत तथ्य न आढळल्याचं कारण देत आर्थिक गुन्हे शाखेनं FIR नोंदवण्यासाठी नकार दिला. उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांची मागणी मान्य करून आर्थिक गुन्हे शाखेला गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिलाय. उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे अजित पवारांसह अनेक बड्या नेत्यांची चिंता वाढणार आहे. सागर कुलकर्णी आणि विवेक कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बघूया पुढची बातमी. बांधकाम व्यावसायिक DS कुलकर्णी यांच्या 13 आलिशान गाड्यांचा आता लिलाव केला जाणार आहे. यामध्ये BMW, टोयोटा, पोर्शे, हुंदाई कंपनीच्या आलिशान गाड्यांचा लिलावामध्ये समावेश असणार आहे. DSK-च्या 13 महागड्या गाड्यांचा न्यायालयाच्या आदेशानं लिलाव होणार आहे. गाड्या पडून खराब होत असल्यानं पोलिसांनी गाड्या विकून पैसे ठेवीदारांना देण्यात उपयोग पडणार असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हे आदेश देण्यात आलेले आहेत.